नमस्कार, आज आपण बनवूयात मिसळ. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा वाटी सुकं खोबरं, एक मोठा चिरलेला कांदा, अर्धा टेबलस्पून बडीशेप, अर्धा टेबलस्पून धणे, अर्धा टेबलस्पून जिरं, एक 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंगा, 20 ते 25 पानं पुदिना, 20 ते 25 पानं कढीपत्ता, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 मोठ्या टोमॅटोची प्युरी, 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट, हिंग चवीनुसार, 1/2 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1/2 वाटी धुऊन चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी मटकी शिजवून घेतलेली आहे. मटकी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. शिजवताना त्यात मीठ आणि हळद टाकावी, चवीनुसार मीठ आणि तेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिसळचा मसाला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे वाटण. त्यासाठी आपण एका कढईत सुकं खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचंय. आमचे हेड शेफ खोबरं चांगलं ब्राऊन झालं की त्याच्यात हे अख्खे मसाले जे आहेत धणे, जिरं, बडीशेप हे त्यात ऍड करूया. चांगलं सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. आता हे भाजलेलं मिश्रण आपण थंड करत ठेवूया. आता कढईत थोडस तेल घेऊया. आणि त्यात हा जाडसर कापलेला कांदा फ्राय करून घेऊया. आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करून थंड होऊ देऊया. आता मिक्सरला आपण कांदा आणि हे खोबऱ्याचं मिश्रण त्यासोबत 10 ते 15 कढीपत्त्याची पाने बारीक वाटून घेऊया. मसाला असा छान बारीक वाटून घ्यायचा. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. फोडणीसाठी कढईत आपण 5 चमचे घेतलेले आहेत. तुम्हाला कमी होतं तुम्ही कमी पण घेऊ शकता, पण तेलाने छान तर्री येते. तेल छान तापल्यानंतर त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया. आता आपण कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं टाकूया.
आता आपला कांदा छान फ्राय झाला आहे. आता त्याच्यात आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. पेस्ट पण छान फ्राय झाले. आता आपण ही टोमॅटोची प्युरी ऍड करूया. तेल सुटेपर्यंत तिला झाकून ठेवूया. टोमॅटो पुरी पण फ्राय झाले, छान तेल सुटलंय. आपण त्याच्यात थोडी कोथिंबीर, लाल तिखट, तुम्हाला पाच तिखट वगैरे तुम्ही मसाला वाढवू शकता. हळद, गरम मसाला टाकून परतून घेऊया. आता आपण असं हिंग टाकूया, आपल्या आवडीनुसार टाकायचं. आता आपला मसाला चांगला फ्राय झालाय, त्याचे वाटप ऍड करूया. आपण पाहू शकता तेल छान सुटलंय. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया. मटकी थोडस मीठ आहे म्हणून आपण त्याच्या हिशोबाने मीठ टाकू. छान फ्राय झालाय. आता आपण त्याच्यात पाणी ऍड करूया. छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात ही मटकी ऍड करूया. आणि वरून चार ते पाच मिनिटं एक छान उपाय यायला ठेवून देऊया. बघा कशी छान तर्री आलेली आहे. आता आपली मिसळ तयार झाली आहे. मिसळ सोबत दही चटणी खूप छान लागते. दही चटणीचा व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला येईल. चला तर मग लवकरच बनवा तर्रीदार मिसळ आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या द रमाईज किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.